नमस्कार, मी भूमिता मनापासून परत एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. रामनवमी झाल्यानंतर आता सगळ्यांना वेद लागलेले आहेत ते हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सवाचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही हनुमंताच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये हनुमंताची पूजा करणार असाल तर या दिवशी कुठल्या 3 गोष्टी हनुमंताला वाहिल्याने आपल्याला मनोवांछित फल भेटू शकते किंवा हनुमंताची कृपादृष्टी आपल्यावर लाभू शकते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या देवांची पूजा करण्याची पद्धत आहे, पण यातील काही निवडक देवतांचे जे आहेत जन्मोत्सव जे आहेत ते मोठ्या उत्सवाप्रमाणे आपल्या देशामध्ये साजरे केले जातात. रामनवमी झाल्यानंतर जी आहे हनुमान यांचा जो जन्मोत्सव आहे तो सुद्धा आपल्या देशामध्ये विविध ठिकाणी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. काही ठिकाणी तर म्हणजे भजन किंवा कीर्तनसुद्धा केले जाते, मोठ्या प्रमाणामध्ये सामुदायिक आरत्या केल्या जातात, प्रसाद वाटप केले जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करत असतो. हनुमान जयंती म्हणजे या दिवशी जे आहे हनुमानाचा जन्म झाला होता. हनुमान ही जी देवता आहे ती बुद्धीची देवता आहे, बळाची देवता आहे, साहस धाडस आणि धैर्याची देवता आहे. आणि त्यासोबतच हनुमान जे आहे ते आपल्या भक्तांना जे म्हणजे जे भक्त त्यांची मनोभावे पूजा करत असतात त्यांच्या मनातील आणि त्यांच्या आयुष्यातील सुद्धा संकट हरण आहेत असे सुद्धा म्हटले जाते. आणि त्याचप्रमाणे हनुमान जयंतीला किंवा हनुमानाचा जो जन्मदिवस आहे म्हणजे शनिवार या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता त्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. आज तुम्हाला मी अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही हनुमानाला मनापासून अर्पण केल्यामुळे तुमच्यासुद्धा मनोकामना पूर्ण होऊ शकतात. आणि त्या ज्या गोष्टी आहेत हनुमंताला एवढ्या प्रिय का आहेत त्याच्या मागील सुद्धा कथा सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करून टाका. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर हनुमंताला ज्या 3 गोष्टी सगळ्यात प्रिय आहेत त्या आहेत तेल, शेंदूर आणि रुईची पाने किंवा फुले. तर याच गोष्टी हनुमंताला प्रिय का आहेत याच्या मागील आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण हनुमंताला तेल का प्रिय आहे हे जाणून घेऊया. तर ज्यावेळी हनुमान लंकेमध्ये मूर्छित होऊन पडलेला होता त्यावेळी हनुमान जे आहे संजीवनी बुट्टी जी आहे ते आणायला द्रोणागिरी पर्वतावर गेले होते. तर त्यांना जी आहे बुटी सगळीकडे दिसत होती, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की तो द्रोणागिरी पर्वत होता तो सगळ्याच्या सगळ्या मोडासकट उपटून आपल्या हातावर पकडला होता. आणि ज्यावेळी ते आकाश मार्गाने लंकेच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केलं होतं त्यावेळी ते अयोध्येवरून सुद्धा म्हणजे उडत होते. तर भरताने त्यांना एवढ्या विशाल काय वानराला एखादा मोठा पर्वत घेऊन उडताना बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये शंका आली की हा एखादा मायावी राक्षस वगैरे असावा आणि तो हा पर्वत जे आहे ते आपल्या एखाद्या नगरीवर किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणी पाळून देणार असावा. या शंकेने त्यांनी जे आहे भरताने जे आहे हनुमंताच्या दिशेने बाणांचा वर्षाव केला, त्यामुळे त्या बाणांचा जे आहे जखमा होऊन हनुमान जे आहेत ते खाली पडले होते. आणि मग हनुमंताने जेव्हा आपल्या द्रोणागिरी पर्वत उचलण्याचे कार्य सांगितलं आणि सांगितलं की लक्ष्मण मूर्छित अवस्थेमध्ये लंकेमध्ये पडलेला आहे आणि त्याच्या जे आहे घावांवर ते लावण्यासाठी संजीवनी बुटी मी घेऊन जात आहे, हे कार्य आणि कर्तव्य ऐकून भरताचं मन जे आहे ते एकदम भरून आलं होतं. आणि त्यामुळे हनुमानाच्या जखमा ज्या आहेत बाण लागलेल्या जखमा त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या म्हणून भरताने त्यांना त्यांच्या जखमांवर तेल आणि शेंदूर लावला होता. त्याच्यामुळे त्या जखमा लवकर बऱ्या झाल्या होत्या आणि हनुमान ती संजीवनी बुट्टी घेऊन लवकरात लवकर लक्ष्मणापर्यंत गेलेले होते आणि म्हणूनच लवकर लक्ष्मणाचं जे आहे ते प्राण वाचले होते. त्यासाठीच तेव्हापासूनच हनुमंताला जे आहे तेल अर्पण करायची पद्धत लागली. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे रुईची फुले किंवा पाने. तर अंजनी माता म्हणजे हनुमंताची आई ज्या होत्या ह्या गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या, त्यांची प्रचंड भक्ती करायच्या. पण त्यांचं जे मंदिर होतं जे गणेशाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या बाहेर ना फक्त रुईचीच फुले आणि झाडे असायची. तर अंजनी मातेला काय वाटायचं की गणपतीसारखीच बुद्धी बळ समजूतदारपणा साहस धैर्य
ते आहे जे आपल्या मुलाला म्हणजे हनुमंताला सुद्धा मिळावं, त्यासाठीच त्या काय करायच्या की गणपतीच्या बाहेर असलेली रुईची पाने किंवा फुले जी आहेत ते गणपतीला पण वाहायच्या आणि हनुमंताच्या गळ्यात पण त्याचप्रमाणे माळ टाकायच्या. त्याच्यामुळे पुढे काय झालं की हनुमंताने आपल्या आईची स्मृती म्हणून नंतर ते कायम रुईची पाने आणि फुले जी आहेत आपल्या गळ्यामध्ये धारण करायला लागले. पण त्याचप्रमाणे हनुमान जे आहेत हे रुद्राचा 11वा अवतार असल्यामुळे त्यांना 11च पाने किंवा 11च रुईची फुले जी आहेत ते त्यांच्या गळ्यामध्ये किंवा त्यांना अर्पण करण्याची पद्धत सुरू झाली. त्याचवरून म्हणजे 11व्या रुद्राच्या अवतारावरूनच 11 प्रदक्षिणा घालण्याची पद्धत सुरू झाली. आता तिसरी जी कथा आहे ती आहे शेंदुराबद्दल. तर एकदा काय झालं की सीता माता ज्या होत्या त्या आपल्या भांगेमध्ये आणि कपाळावर शेंदूर लावत होत्या आणि कुमकुम लावत होत्या. तर हनुमंताने त्यांना असं करताना बघितलं आणि त्यांना विचारलं की माते तुम्ही शेंदूर आणि कुंकू का बरं अशा प्रकारे तुमच्या कपाळावर आणि भांगेमध्ये भरता. तर त्यावेळी सीतामाता म्हणाल्या की असे केल्याने आहे ना आपल्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते आणि त्यांना यश प्राप्त होते. तर हनुमंताला पण वाटलं की मग जेव्हा सीतामाता एवढ्याशा प्रमाणामध्ये सिंदूर आणि जे कुंकुम लावतात त्याच्यामुळे आपल्या श्रीरामाला खूप सारं आयुष्य मिळेल आणि खूप सारं यश मिळू शकतं, त्याचप्रमाणे मग त्यांनाही असं वाटलं की जर मी आपल्या संपूर्ण अंगाला शेंदूर वगैरे फासला तर माझ्या श्रीरामांचे आयुष्य खूप कितीतरी पटीने वाढेल आणि त्यांचं यशसुद्धा कितीतरी पटीने वाढेल. यासाठीच हनुमान जे आहे त्यानंतर आपल्या अंगाला शेंदूर फासून राहायला लागले आणि इथूनच त्यांना शेंदूर वाहण्याची जी आहे ती प्रथा सुरू झाली. तर आशा करते आजच्या व्हिडिओमधली ही जी माहिती आहे तुम्हाला नक्की आवडली असेल. येत्या हनुमान जयंतीला तुम्ही सुद्धा या हनुमंताला आवडणाऱ्या 3 गोष्टी जी आहे ते त्यांना नक्की अर्पण करा, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील भय आणि संकटे दूर होतील. व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी इथेच थांबते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एक नवीन माहितीवर्धक विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.